काठेवाडीमध्ये अजित पवारांचा पाडवा साजरा झाला. यावेळी अजित पवारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मिक्की घई यांनी. बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा होतोय. एकीकडे आपण बघतोय काठेवाडीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत दादा 7 वाजल्यापासून आतापर्यंत हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आलेत. एक वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय. तसं नाही, कार्यकर्ते प्रेम करत असतात. बहुतेकांनी सांगितलं की दादा तिकडं गर्दी होती, तुम्ही इकडं पण त्या ठिकाणी भेटा, तिकडेही भेटतील, म्हणजे गर्दी विभागली जाईल आणि लवकर उरकेल म्हणून मी त्या ठिकाणी केलं. दुसरं कुठलं कारण नाही, परंतु ती गर्दी इतकी लांब जाते इतकी लांब जाते, तर दोन ठिकाणी विभागून जर आम्ही पाडवाच्या शुभेच्छा स्वीकारण्याच्या करता उभे राहिलो तर शुभेच्छा देणाऱ्यांची सोय होती. दादा राज्यभरातून लोक आलेत, आत्ता बघितलं जवळ आत्ता म्हणजे 7 तास होत आलेत, संपत नाही गर्दी. नाही, बरोबर आहे. शेवटी कार्यकर्ते भेटायला येतात, प्रेम करत असतात. मागे मी 2 वर्ष कुठं भेटलो नव्हतो कार्यकर्त्यांना, त्याच्यामुळं ते मागचा 2 वर्षाचा बॅकलॉग लोक भेटून काढत असतील. दादा गोविंदबागमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने साहेब तिथं उभे आहेत ते वेगळं, म्हणजे हे हा पाहिंडा पडणार आहे का पुढं असंच राहील वेगळ्या पद्धतीने अजितदादा या पुढं पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. निवडणुकीच्या पद्धतीने बारामतीकरांनी ज्या पद्धतीने प्रेम दिलंय याचा फायदा नक्की होईल दादांना. बारामतीकरांनी ज्या पद्धतीने प्रेम दिलं ते 23 तारखेला तुम्हाला निकालावरून दिसेल. 23 तारखेला जो निकाल येईल त्याच्यावरून तुम्हाला कळेल की बारामतीकर असतील किंवा राज्यभरातील लोक असतील कार्यकर्ते असतील हे कुणावर प्रेम करतात. कॅमेरा राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, काठेवाडी, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.